नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी करणार आहे कॉर्न भेळ चवीला अतिशय चटपटीत लागणारी कॉर्न भेळ पटकन तयार देखील होते चला तर मग बनवूयात भेळ बनवण्यासाठी इथे मी मक्याच्या कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत आता मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे स्वीटकॉर्न उकडून घ्यायचे आहेत आता मी यात आहे चवीपुरतं मीठ उकळताना मीठ घातल्यामुळे कॉन शिजत असताना कॉनला ते आतपर्यंत लागल्या जातं स्वीटकॉन आठ ते दहा मिनटं उकळून घ्यायचे आहेत अगदी जास्त वेळ उकळण्याची गरज नाही आहे दहा मिनटानंतर स्वीटकॉन चांगले उकळल्या गेलेले आहेत आणि ते छान शिजल्या गेलेले आहेत आता मी ते एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे आणि यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे स्वीटकॉर्नमधील पाणी पूर्णपणे निथळवून घेतलेलं आहे आता मी ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये मी घालणार आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेले टोमॅटो दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता आणि अर्धा टेबलस्पून काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडरमुळे अतिशय छान चव कॉर्न भेळला येते आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी हिरव्या मिरच्या घातल्यात तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ आपण कॉर्न उकळताना सुरुवातीला मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवूनच मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे आता यामध्ये मी घालणार आहे लिंबाचा रस यात मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे तुम्हाला कितपत आंबट हवं त्यानुसार तुम्ही यामध्ये लिंबाचा रस कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता आता मी यात घालणारे बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे एकजीव करून झाल्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे बारीक शेव यामुळे अतिशय छान अशी चव कॉर्न भेळला येते बारीक शेव हे सगळ्यात शेवटीच आपल्याला कॉर्नमध्ये घालायचे आहेत शेव जर सुरुवातीलाच आपण भेळमध्ये घातलेत तर ते नरम पडतात शेवदेखील चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत शेव मिक्स करून झालेले आहेत आता मी यामध्ये ग्रेट करून घेतलेलं चीज घालणार आहे चीज घातल्यामुळे कॉर्नभेड अतिशय चविष्ट लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चीज घाला नाही घातलं तरीही चालेल अशा प्रकारे अगदी कमी वेळामध्ये चटपटी अशी कॉर्नभेळ तयार झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद